बघतोय दोन राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतायत आणि हेच निकाल सकाळपासून सगळ्यात वेगवान पद्धतीने आपण साम टीव्हीवर बघतोय. तर हिमाचल मध्ये काँग्रेसला आता ऑपरेशन लोटसची भीती वाटू लागलेली आहे. आमदारांना राजस्थान मध्ये हलवणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे. तर काँग्रेसला निर्विवाद यश या ठिकाणी मिळताना दिसतंय, त्यामुळे आता काँग्रेसची सत्ता येणार हे स्पष्ट झालं. पण आता काँग्रेसला भीती आहे ती ऑपरेशन लोटसची, त्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली अशी माहिती सुद्धा समोर येते आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शिवाजी, काय सांगाल, काँग्रेस सोबत आधी सुद्धा दगाफटका झाला आहे आणि त्याचबरोबर काही आमदार फुटण्याची भीती काँग्रेसला वाटती आहे, त्यामुळे सतर्कता बाळगली जात असल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत? निश्चित, साधारण गोव्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळं यावेळेस ते जपून पावलं टाकताना पाहायला मिळत आहे. स्वतः प्रियंका गांधी या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे नेते भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आली आहे. हे जे आमदार आहेत जे निवडून येतील, या सगळ्या आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्यात जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सध्या तरी समोर येताना पाहायला मिळते. कारण काँग्रेसला या ठिकाणी विजय मिळताना पाहायला मिळते, मात्र काठामोरचं हे जे बहुमत आहे हे कुठेतरी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे भाजपने देखील पुन्हा एकदा सत्तेत राहण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली. स्वतः विनोद तावडे या ठिकाणी पोहोचलेले आहे. शिवाजी, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान यावर विश्लेषक माहिती देण्यासाठी सकाळच्या